हेलो गाइस, स्वागत है लर्न फॉर क्रू चैनल वर। अपन स्टार्ट करत है ओरॅकल एसक्यूएल लर्निंग सीरीज मराठी मध्ये। अपन शिकूयात ओरॅकल एसक्यूएल म्हणजे काय, कसं असतं एसक्यूएल, एसक्यूएल ची काय इम्पॉर्टन्स आहे, एसक्यूएल लैंग्वेज मध्ये काय। ओके, अपन बेसिकली ह्या ट्यूटोरियल मध्ये ओरॅकल एसक्यूएल सॉफ्टवेअर यूज करत आहे आणि त्याच्यावरून अपन शिकत आहे की एसक्यूएलचं कोड कसं लिहायचं आणि एसक्यूएल कशासाठी महत्त्व आहे आणि कुठे अपन वापरतो एसक्यूएलला। ओके, तो चला अपन शिकूया बेसिकपासून। मी एक फ्लोर चार्ट आपणाला सांगतो की कसं बेस एसक्यूएल वापरतं, कसं यूज होतं आपल्या रिअल टाईममध्ये। पहा, इथं यूजर आहे। यूजर म्हणजे आपण समजून घ्या, यूजर हे एसक्यूएल आहे, ए टूल आहे, डेटाबेस असतं। डेटाबेस म्हणजे डेटाबेस जे होतं हे बघा, डेटा सोर्स आहे। तर डेटा सोर्स किती मॅक्झिमम डेटा सोर्स असतात, पण आपण एक सोर्स घेत आहे, लाईक डेटा सोर्स आहे। तिथून काय होतं, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफर अँड लोड प्रोसेसला जातं, तिथून डेटा वेअर हाऊसमध्ये सेव होतं। जे सर्व प्रोसेस आहे ना, हे सर्व सर्वरमध्ये सेव असतं। आपलं जे सर्वर असतं, जे डेटा, तिथून आपण रिपोर्टिंग करायला वापरू शकतो, नाही तो त्याला अनालाइज करू शकतो जो डेटा असतो ना त्याला। आता रिअल टाईम एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बघा, फेसबुक आहे, उबेर, ॲमेझॉन, गुगल। आता रिअल टाईममध्ये घ्यायचं झालं तर ॲमेझॉन आहे। आपण काहीतरी एक प्रोडक्ट ऑर्डर करतो, समजून घ्या की एक मोबाईल ऑर्डर केला, ते काय होतं, जे आपण मोबाईल ऑर्डर करतो जाऊन ॲमेझॉन ॲप्लिकेशनमध्ये, ते काय होतं, जाऊन ॲमेझॉन वेबसाईटमध्ये, जो एसक्यूएल वेबसाईट असतं डेटाबेसमध्ये, शेव होतं की ह्या ह्या पर्सननी हा हा डेटा ऑर्डर केलेला आहे, हे स्पेसिफिकेशन आहे आणि त्याचा ॲड्रेस हे आहे, मोबाईल नंबर हे, ते काय होतं, एक रिक्वेस्ट राईज होतं आणि ते जाऊन डेटाबेसमध्ये सेव होतं। ओके, मग ते ॲमेझॉनवाले काय करतात, जे डिपार्टमेंटवाले असतात, जे जे चेक करतात की कोणचं कोणचं ऑर्डर आलं आहे, त्याप्रमाणे ते काय करतात, सेल्स डिपार्टमेंटला पाठवतात। ते एक प्रोसेस आहे डेटाबेस। मग ते काय करतात, ते चेक करतात ऑर्डर कुठलं काय आहे, तिथं डिस्पॅच करतात। म्हणजे ते एक प्रोसेस आहे ना, ऑर्डर तिथनं डिलिव्हरी वस्तू, सर्व एक एक प्रोसेस आहे। ते सर्व डेटा असतो ना, ट्रॅकिंगचा डेटा, ते आपण एसक्यूएलमध्ये एसक्यूएलच्या माध्यमातून आपण डेटाबेसमध्ये सेव्ह करतो। म्हणजे इझिली अंडरस्टँड, आपण कधी पण, आता आपण एक वर्षानं पण पाहिलं तर आपलं ट्रॅकिंग समजतं की आपण कोणत्या डेटला ऑर्डर केला, कितीला केला, होय ना। म्हणजे हे एक प्रोसेस आहे, आपणाला येता येता जाता जाता समजा कळेल की कसं कसं वापरतात। तसंच की आपलं फेसबुक आहे, फेसबुकमध्ये कसं, फेसबुकमध्ये आपली युजर आय डी क्रिएट होती, सही ना, मग आपला ईमेल आय डी असती, प्रोफाईल काय बी आपण अपलोड केलं, ते कुठेतरी जाऊन सेव्ह होत असतं ना। ते सेव एक प्रॉपरली एकदम स्ट्रक्चरमध्ये आपण सर्च केलं का ना, कसं लगेच येतं। आता गुगलमध्ये आपण जाऊन काय पण सर्च मारतो लगेच, आपण काय पण मारलं ना, आता क्रिकेटचं, क्रिकेटचं स्कोर बघायचं आहे म्हणलं तर फॉर एक्झाम्पल आपण क्रिकबज म्हणून मारतो, ते काय करतं, जाऊन जे क्रिकबज डेटाबेस आहे ना, तिथून लगेच आपल्याला डेटा फेच करतं। म्हणजे इतकं प्रोसेस क्लिअरली निकली देतं। तसंच ते की एसक्यूएलचं बी तेच आहे, म्हणजे एसक्यूएलचं फुल फॉर्म स्ट्रक्चर क्वेरी लागून जे काय करतं, डेटा घेतं आणि करेक्ट स्ट्रक्चर क्वालिटीमध्ये जाऊन सेव्ह करतं, म्हणजे क्वेरी लिहितं। आपण याला एसक्यूएलला काय काय वापरू शकतो, आपण डेटाबेसमधून जो बी सर्च करतो ना, सर्च करायच्या वेळी आपण काय पण मारलं, जो काय पाहिजे आपणाला ते आपण घेऊ शकतो। लाईक मी सांगितलं की तुला कसं आपण क्रिकबच करायचं, तसंच हे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज एक बहुत काय म्हणते त्याला इम्पॉर्टंट आहे। आपण जाता जाता शिकत जाऊ की एक एक कॉन्सेप्ट बेसिकपासून एसक्यूएल कुठकुठं वापरतो, कशासाठी यूज आहे, रिअल टाईमचे एक्झाम्पल पाहत जाऊ। तर चला दुसरं कॉन्सेप्ट बघू, आता कोणकोण शिकू शकतं, हू कॅन लर्न ऑर बेसिक रिक्वायरमेंट टू लर्न द एसक्यूएल, म्हणजे एसक्यूएल शिकायसाठी काय लागतं, बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे कोणकोण शिकू शकतं बघा काय काय। नॉट एनी कम्प्युटर लँग्वेज रिक्वायर टू लर्न एसक्यूएल, एनी वन हू कॅन इंटरेस्टेड कॅन लर्न। म्हणजे कम्प्युटर लँग्वेज जावा, सी प्लस, पायथॉन, हे काय नीड नसते की तुम्हाला यावंच असं, फक्त की थोडं तसं फार बेसिक इंग्लिश अंडरस्टँड होत असेल, सिलेक्ट करायचं, अपडेट, डिलीट, हे बेसिक वर्ड्स आपल्याला माहीत झालं तर आपण एसक्यूएल शिकू शकतो। म्हणजे अंडरस्टँड करून आपण ह्याच्यामध्ये एसक्यूएलमध्ये पण आपण करिअर करू शकता, इतनं जे रिक्वायरमेंट आहे, म्हणजे इंटरेस्ट कोणाला आहे ते शिकू शकतात। तसंच मी आता आपण इंट्रोडक्शन बघू काय आहे एसक्यूएल। एसक्यूएल इज अ स्टँडर्ड लँग्वेज फॉर स्टोरिंग, मॅन्युप्युलेटिंग, रिट्रीविंग द डेटा फ्रॉम द डेटाबेस। जसं की मी सांगितलं, एसक्यूएल काय आहे, स्टोरिंग डेटा, स्टोअर करायला, जो काय पण आपण डेटा देतो ना, जो सर्च करतो, ते एक स्टँडर्ड डेटाबेसमध्ये सेव्ह करते।
आणि आपण मॅन्युपुलेट म्हणजे चेंजेस करायचं काय पण. आता ऑलरेडी मी डेटा माझं प्रोफाईल सेव आहे गुगलमध्ये, आपण जाऊन काय करू शकतो एडिट करू शकतो, एडिट प्लस मॅन्युपुलेटिंग म्हणायचं म्हणजे काय तर ॲड करू शकतो नाहीतर डिलीट करू शकतो. अँड रिटर्निंग द डेटा म्हणजे रीड करायला, आपण कुठलं सर्च करतो ना सर्च केलं की नाही रीड देतं, डिस्प्ले दाखवतो ना मला हे डेटा पाहिजे म्हणून आपण टाकलो ना सर्च म्हणजे तो रिटर्न करून रीड करायला देतं त्यालाच म्हणायचं. स्टोरिंग म्हणजे एक आपण सेव्ह करायचं, दुसरं मॅन्युपुलेटिंग म्हणजे एडिट करू शकतो जे बी असतं, आणि रिटर्निंग म्हणजे आपण रीड करू शकतो. हे तीन प्रोसेस एसक्यूएल माध्यमातून आपण करू शकतो. एसक्यूएल इज अ क्वेरी लँग्वेज फॉर रिलेशनल डेटाबेस सिस्टम म्हणजे रिलेशनल डेटाबेस सिस्टम म्हणजे काय असतं, आपण कुठलाही डेटा दिला ना तो रोज अँड कॉलममध्ये सेव्ह होत असतो त्याला आपण रिलेशनल डेटाबेस सिस्टम म्हणत असतो. म्हणजे आपण डेटा दिलेला ना स्ट्रक्चरमध्ये जसं जसं की आता पॅराग्राफ दिलेलं की आपल्याला अनालाइज करायला प्रॉब्लेम होतो, पण तसंच की आपण रोज और कॉलममध्ये दिलं ना अनालाइज करायला इजी होतं त्याला डेटा टाईप देत असतो. आपण पुढं पुढं शिकू शकतो, आपण शिकतो की कसं करायचं काय आपल्याला सर्व माहीत होऊ शकतं. ठीक आहे, अभी बघा एसक्यूएल वॉज फर्स्ट डेव्हलप बाय आय बी एम इन 1970 म्हणजे 1970 एसक्यूएल डेव्हलप केलं होतं आय बी एमनी. आता आपण बघू डेटा म्हणजे काय. आपणाला डेटाबेस बघितलं म्हणजे डेटाबेस म्हणजे काय असतं, आता आपण पाहू की डेटा म्हणजे काय असतं. पहिलं डेटा कॅन बी एनिथिंग लाईक पिक्चर, नंबर, व्हिडिओ, स्ट्रिंग, कॅरेक्टर, मेजरमेंट, ई टी सी. एक्झाम्पल दिलं 23, 5, 56, 0, 222, तसं 100, प्रवीण नेम आहे, ॲपल, इमेजस, तसंच व्हिडिओ डेटा काय पण होऊ शकतो. आपण लिहिलेलं काय पण असतं, नंबर्स ते पण एक डेटाच आहे, मेजरमेंट घेतो ती पण डेटा आहे, काय पण एक डेटा जसं की नाव आहे ते पण एक डेटा आहे, इमेजेस असतं, व्हिडिओज असतं, हे सर्व एक डेटा आहे, हे कुठंतरी सेव्ह आहे. आता कसं की आपला मोबाईल आहे, मोबाईलमध्ये किती जी बी आहे म्हणतो मेमरी आपण, हो का नाही, म्हणजे आपण जिओ व्हिडिओ काढला, पिक्चर काढले, हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होत असतं त्यालाच आपण डेटा म्हणायचं. मोबाईल एक छोटा डेटाबेस आहे. आपण कसं करतो की व्हिडिओ पाहायचं असलं की जाऊन आपण गॅलरीमध्ये जातो चेक करतो, कसं हेच काम करते एसक्यूएलला. डायरेक्ट आपण एक क्वेरी लिहिलं ना डायरेक्ट आपल्याला व्हिडिओ दाखवतं, तेवढंच आहे डिफरन्स. म्हणजे आपल्याला सिम्पल भाषेमध्ये अंडरस्टँड व्हायचं असलं तर इथं दिल्यात बघा एज 10 इयर ओल्ड, 20 इयर ओल्ड, 30 इयर ओल्ड, हे एक डेटा आहे. तसंच डेट बी आहे, डेट फॉर्मेट हे अलग फॉर्मेटमध्ये दिलं आहे. तसंच आता डिस्टन्स बी डेटा आहे, किती मीटर फ्लोर आहे, फ्लोर लेवल किती मीटर आहे, किती बाय किती असं, आय क्यू लेवल किती आहे म्हणजे 80% असं, आणि वेट पण डेटा असतं, ग्राममध्ये देतात, किलोमध्ये देतात, एक डेटा आहे. म्हणजे हे सर्व कुठलं बी आहे ना एक ते काय होतं डेटाबेसमध्ये सेव्ह होतं म्हणजे एक डेटा आहे. आता बघा डेटा कॅन बी रॉ और अनऑर्गनाइज्ड, म्हणजे डेटा कॅन बी रॉ और अनऑर्गनाइज्ड, म्हणजे रॉ बी होऊ शकतो आणि अनऑर्गनाइज म्हणजे करेक्ट प्रॉपरली तर करेक्ट प्रॉपर अरेंज झाले नसतो त्याला अनऑर्गनाइज म्हणतात. डेटा प्रोसेस मिनिंगफुली कॉल्ड इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन कशाला म्हणतो, डेटा एक डेटा मिळूनच इन्फॉर्मेशन होतं. जसं की एक काय तर मिनिंग सांगायचं असलं, आता की फॉर एक्झाम्पल बेंगलोर टू पुणे ट्रेन आहे, ठीक आहे, बेंगलोर एक ती पण डेटा झालं, पुणे एक डेटा झालं, ट्रेन ती बी एक डेटा झालं, आहे समजलं ना. म्हणजे कुठला बी डेटा असतो ना, आता त्या मुलाची एज 25 आहे, त्या मुलाची, त्या मुलगा, त्या मुलाची, हे सर्व एक एक डेटा आहे. एक डेटा सर्व मिळून एक कसं सेंटेन्स होतं, एक मिनिंगफुल होतं ना. तसंच इथं काय म्हणतात की सर्व डेटा मिळून एक मिनिंगफुली इन्फॉर्मेशन आपण बोलू शकतो. आता बघू आपण डेटा पाहिला, आता पाहू डेटाबेस म्हणजे काय. डेटाबेस इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा स्टोर्ड इलेक्ट्रॉनिकली इन अ कम्प्युटर सिस्टम. म्हणजे डेटाबेस म्हणजे काय, जे डेटा आहे आपण देतो कम्प्युटरला सेव्ह करायला, जे गुगलला देतो, आपण कसं आपण फेसबुक अकाउंट क्रिएट करता वेळी आपला पुरा डेटा कसं अपडेट करतो ना, म्हणजे क्रिएट करायच्या वेळी डेटा टाकतो, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, नाव, प्रोफाईल पिक्चर, हे सर्व घेऊन एक डेटाबेसमध्ये सेव्ह करायला त्याला काय बोलतात, डेटाबेस इज ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा, म्हणजे कलेक्शन डेटा करायचं इलेक्ट्रॉनिकली म्हणजे कम्प्युटरमध्ये करायला कम्प्युटर सिस्टम म्हणतो आपण. आता पहा की आता ही रिलेशनल डेटाबेस आहे. अभि आपण एक एम्प्लॉय टेबल घेतलं, एम्प्लॉय आय डी दिली एक रोमध्ये, एम्प्लॉय नेम दिलं, एज दिलं, जेंडर दिलं, सॅलरी दिली, हे काय होतं एक सिस्टमॅटिकली सेव्ह आहे, समजलं ना. ह्यालाच आपण काय कलेक्शन प्रॉपरली कलेक्शन व्हायला हे होतं. तसंच बघू आपण हे पाहिलं. आता बघा तुम्हाला एक्झाम्पल, रिअल टाईम एक्झाम्पल द्यावं म्हणलं तर हे काय अहमियत आहे. आता आपण दोन पिक्चर पाहत आहे, नॉन ऑर्गनाइज्ड आणि प्रॉपरली ऑर्गनाइज. आता हे नॉन ऑर्गनाइज्ड पिक्चर आहे, म्हणजे कसं ठेवल्यात, कपडेच एक स्टॉल आहे, म्हणजे शॉप आहे, समजलं ना. म्हणजे कुठं कुठले कपडे कुठल्या साईजचे आहेत काय माहीत नाही. आता जे स्टोअर आहे त्यालाच माहीत की कुठं काय आहेत, म्हणजे त्यांना ठेवायला असतो माहीत होतं. आता कुणी बी गेलं चेक करायचं तर लई शोधायला लागतं, का की कुठलं शर्ट कुठलं कुठं आहे माहीत काही कळत नाही पहिल्या इमेजमध्ये.
तेच बघा दुसऱ्या इमेजमध्ये करेक्ट प्रॉपरली ऑर्गनाईज केलं आहे. बघा ना आता एक कलर्स हे कलरचं पाहिजे म्हटलं तर हे तर आहे यस यम साईज कुठलं बी करेक्ट प्रॉपरली ऑर्गनाईज केलं की आपण लगेच जाऊन घेऊ शकतो. तसंच की डेटा पण असतं, आपण डेटाबेसमध्ये कुठं पण टाकलं ना डेटाबेस कसं पण सेव्ह केलं की नाही सर्च करायला हे प्रॉब्लेम होत असतं. आता इथं सेल्समॅन काय असतं एसक्यूएल सारखं, म्हणजे आपण एसक्यूएल आता शिकालो आहे ना, आपण सेल्समॅनला सांगतो की मला स्मॉल साईजचं शर्ट द्या, ते काय करतो त्याला माहीत आहे की ह्या 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 रॅकमध्ये आपण ठेवलेला आहे, लगेच जातं टक्कन घेतं आणि देतं आपणाला, मग ते टाईम सेव्ह होतं. पण इमेज वनमध्ये कसं असतं त्यालाच माहीत नसतं की कुठं आहे, शोधायला लागतं, त्याला टाईम कन्झ्युम होतो. सरळ समजलं ना, आता नवीन काय तर डेटा आलं ना हे काय करतो इमेज टूमध्ये तो त्या सिरियलमध्ये जाऊन तिथंच ठेवतो. शर्टचं कुठला रॅक आहे त्यामध्ये शर्ट ठेवायचं, पॅन्टचं कुठला आहे त्यामध्ये पॅन्ट ठेवायचं. असं केलं की त्याला शोधायला पण इझी होतं आणि द्यायला पण इझी होतं. पण हे तर इमेज वनमध्ये आलं की टाका कुठं पण टाका, पण शोधायला प्रॉब्लेम होतो, टाईम घेतं. त्यामुळं एसक्यूएल काय करतं प्रॉपरली ऑर्गनाईज करतं, जे बी आपण डेटा देतो ना ते प्रॉपरली स्टोअर करतं आणि आपणाला देतं, म्हणजे इझिली आपणाला आउटपुट देऊ शकतं. समजलं ना, तर आपण बघूया दुसरे टॉपिक काय आहेत एसक्यूएलचे. टाईप्स ऑफ डेटाबेस किती आहेत बघू आपण, आणखी रिलेशनल डेटाबेस किती आहेत बघू, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय बघू, आणखीन पॉप्युलर डेटाबेस कोणते कोणते आहेत आणि ओरॅकल डेटाबेस हे आपण डिस्कस करत जाऊ. आता व्हॉट इज रिलेशनल डेटाबेस, रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय, डेटा इन अ रिलेशनल डेटाबेस स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ टेबल्स, जसं की मी आता सांगितलं तुम्हाला एक रो अँड कॉलममध्ये सेव्ह होतं. अ टेबल इज अ कलेक्शन ऑफ रिलेशनल डेटा हेल्ड इन अ स्ट्रक्चर फॉर्मॅट इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स. आता बघा इथं एम्प्लॉय टेबल मी दाखवतो तुम्हाला, एम्प्लॉय आय डी. रिलेशनल डेटाबेस म्हणजे रिलेशनल, म्हणजे रोज और कॉलममध्ये डेटा सेव्ह व्हायला काय होतं ना त्याला आपण रिलेशनल डेटाबेस म्हणतो. आता आपल्यापास एक डेटा आहे, डेटाबेस आहे, त्यामध्ये आपण जे बी डेटा देतो जे एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतं. आपण एम्प्लॉय नेम दिलं ना, आता फेसबुकचंच आपण एक्झाम्पल घेतलं होतं, आता काय होतं फेसबुक आय डी ती एक आय डी कॉलममध्ये सेव्ह होती, नाव ते एका प्रॉपरली रोमध्ये सेव्ह होतं, एज असं सेव्ह व्हायला रिलेशनल डेटाबेस आपण म्हणतो. व्हॉट इज रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय, डेटाबेस रिक्वायर्स अ सॉफ्टवेअर प्रोग्राम फॉर मॅनेजिंग द डेटाबेस नोन ॲज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आपल्याला काय लागतं, एक सॉफ्टवेअर लागतं, व्हेन वी यूज फॉर रिलेशनल डेटाबेस इज कॉल्ड रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे, आता एसक्यूएल आपण शिकत आहे ना, एक सॉफ्टवेअर माहिती आहे ते काय, कम्प्युटर सॉफ्टवेअर आहे. एसक्यूएल कशासाठी शिकायचं, जे बी आपण एसक्यूएलमध्ये डेटा देतो ते काय करतं रिलेशनल डेटा म्हणजे आपला डेटाबेसमध्ये प्रॉपरली सेव्ह करायला मदत करतं. मतलब ते एक मध्ये ब्रोकरसारखं काम करतं की ती आपल्याला हेल्प करतं, मदत करतं. जसं की आपण मी सांगितलो की सेल्समॅनला आपण नवीन स्टॉक आलं नाही ते काय करतं जाऊन त्याच्या रॅकमध्ये ठेवतं. रॅक म्हणजे एक डेटाबेस, मिडलमध्ये जे सेल्समॅन आहे ना ते आपलं एसक्यूएलसारखं, म्हणजे आपण त्याला काय पण विचारलं नाही ते लगेच देतं, म्हणजे त्याला माहीत असतं ना. तसंच की ही बी एसक्यूएल एक माध्यम आहे की डेटा स्टोअर करायला, एडिट करायला, मॅनिप्युलेट करायला आपण एसक्यूएलचा वापर शकतो. कशासाठी आपण एसक्यूएल शिकायचं, म्हणजे रिलेशनल डेटाबेस कशासाठी पाहिजे, बघा आर डी बी एम एस वर्क हॅज अन इंटरफेस बिटवीन डेटा अँड इट्स एंड यूजर ऑर प्रोग्राम. सांगितलं की मी डेटा काय होतं, आर डी बी एम एस एक ब्रोकरसारखं काम करते की यूजर म्हणजे आपण जो सर्च रिक्वेस्ट करतो राईज करतो, डेटा म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते डेटा असतं ते त्या दोन्हीच्या मध्ये काम करायचं, त्यालाच रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. डेटा अलाउज यूजर टू रिट्रीव अपडेट मॅनेज हाऊ द इन्फॉर्मेशन इन ऑर्गनाइज अँड ऑप्टिमाइज, म्हणजे रिट्रीव करायला अपडेट करायला सांगितलं की तसं हे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मदत करतं. पॉप्युलर डेटाबेस सॉफ्टवेअर, आता आपण बघूया पॉप्युलर डेटाबेस सॉफ्टवेअर कुठले कुठले आहेत आता मार्केटमध्ये. ओरॅकल डेटाबेस आपण जे स्टडी करणार आहे, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आहे, आय बी एम डी बी टू आहे, मय एसक्यूएल आहे, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आहे, पोस्टग्रे एसक्यूएल आहे, म्हणजे हे पॉप्युलर आहेत. अजून भरपूर सारे आहेत पण हे सर्व पॉप्युलर आहे डेटाबेस. आता करंटली मार्केटमध्ये जे बी डेटा अनालाइज करायला, मॅन्युप्युलेट करायला आपण हे सर्व डेटाबेस वापरू शकतो. डिपेंड आपण दुसऱ्या कंपनीवर, त्यांच्या अनुसार त्यांनी वापरत असतात, पण आपण ह्या लर्निंग सिरीजमध्ये शिकत आहे की ओरॅकल डेटाबेस. ओरॅकल डेटाबेस बघा, देर आर डिफरंट व्हर्जन ऑफ एसक्यूएल लँग्वेज विथ स्लाईट व्हेरिएशन इन सिंटॅक्स, म्हणजे आता मी पॉप्युलर डेटाबेस दाखवलं ना, म्हणजे डिफरंट डिफरंट डेटाबेसला डिफरंट डिफरंट लँग्वेज असतं, पण म्हणजे लिहायचं एकामध्ये थोडं स्लाईट व्हेरिएशन असते, कोड लिहायचं एकामध्ये फुल पॉईंट असतं, कामा असतं, एका जागी कामा लिहिणं तर बी चालतं असतं, जरा जरा स्लाईट व्हेरिएशन असतं. डिफरंट डिफरंट जे सॉफ्टवेअर वापरतात ना थोडं मेनू बारमध्ये इंटरफेसमध्ये थोडं थोडं प्रॉ चेंजेस असतं, पण सर्वीकडे नॉर्मल 80% तर सेम असतं. आता दे अलाव ऑल सपोर्ट्स लिस्ट मेजर कमांड्स, हे कमांड्स
सर्वीकडे ॲटलिस्ट वापरत असते. सिलेक्ट, डिलीट, अपडेट, इन्सर्ट हे सर्वीकडे यूज होत असतात. म्हणजे आता मी डेटाबेस दाखवलं ना प्रिवियस स्लाईडमध्ये, हे ॲटलिस्ट हे कमांड सर्वीकडे वर्क होतात. इन दिस लर्निंग सेक्शन वी यूज ओरॅकल एसक्यूएल डीबीएमएस अँड एसक्यूएल डेव्हलपर टूल टू लर्न एसक्यूएल. म्हणजे आपण ह्या सेशनमध्ये आपण ओरॅकल एसक्यूएल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम प्लस एसक्यूएल डेव्हलपर टूल वापरून आपण डेटाबेस हे सिरीज शिकत आहे. आपण मी दाखवतो की तुम्हाला कसं डाउनलोड करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बेसिक कॉन्सेप्ट बघा, सिंटॅक्स म्हणजे काय. सिंटॅक्स एसक्यूएल हॅज अ रूल्स रेग्युलेशन कॉल्ड अ सिंटॅक्स. आता कसं आपण मराठी बोलायला रूल्स रेग्युलेशन्स आहे, जे ग्रामर असतं शिकायला असताना बेसिक, हे पण एसक्यूएल एक लँग्वेज आहे. आता आपण मराठी कसं बोलतो ना, तसंच हे बी एसक्यूएल एक लँग्वेज आहे. त्याला आपण त्याची पण आपण रूल्स रेग्युलेशन फॉलो करायला लागतं, म्हणजे अंडरस्टँड करायला अथवा नाहीतर आपण बोलायला. त्याला आपण रूल्स रेग्युलेशन्स असतं, ते आपण पाहू येते सर्व शिकत जाऊ. म्हणजे त्यालाच म्हणतात की आपण त्याच्या ग्रामरला बोलायला त्यालाच आपण कोडिंग म्हणतो. एसक्यूएल स्टेटमेंट स्टार्ट विथ स्टेटमेंट लाईक सिलेक्ट, अपडेट, इन्सर्ट, डिलीट, अल्टर, ड्रॉप. हे आपल्याला माहितीच असतं. सिलेक्ट म्हणजे कसं इंग्लिश नॉर्मल वर्ड आहे, सिलेक्ट करायचं. अपडेट म्हणजे अपडेट करायचं. इन्सर्ट म्हणजे काय तर इन्सर्ट करायचं. डिलीट म्हणजे डिलीट करायचं. हे आपल्याला नॉर्मल बेसिक लँग्वेज आहे की आपण इझिली अंडरस्टँड होतं. एसक्यूएल क्यू वर्ड्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह, वी कॅन राईट अप्पर ऑर लोअर गेज. म्हणजे एसक्यूएल कोड लिहिताना अप्पर गेज लोअर गेज अल्फाबेट असतं ना, फर्स्ट लेटर, फर्स्ट फॉर्म, लेटर, सेकंड फॉर्म, अल्फाबेटमध्ये लिहू शकतो ना, सेकंड फॉर्ममध्ये बी लिहू शकतो. आता कुठल्या कुठल्या लँग्वेज सी प्लस एस जावा पायथॉन म्हणजे की केस सेन्सिटिव्ह, स्मॉलमध्येच लिहायला लागतं, कॉमा द्यायला लागतो, असं ह्याच्यामध्ये काय असलं केसच नाही. आपण केस सेन्सिटिव्ह नॉट केस सेन्सिटिव्ह म्हणजे आपण कुठून पण अल्फाबेट स्मॉल साईजमध्ये लिहू शकतो ना, हायर साईजमध्ये पण लिहू शकतो. ते एक्सेप्ट करते. फ्यू एसक्यूएल रिक्वायरमेंट सेमीकोलन ॲट द एंड ऑफ द ई सिंटॅक्स. म्हणजे जे जे डेटाबेस दाखवलं ना, जे आपण सिंटॅक्स लिहितो, कोड लिहितो, त्याच्या एंडमध्ये सेमीकोलन द्यायला लागतो. कुठल्या कुठल्या डेटाबेसला पण ओरॅकलला काही लागत नाही तसं काय. आय होप की आपणाला समजलं असेल एसक्यूएलचं बेसिक कॉन्सेप्ट कसं काय, एसक्यूएल कशाला वापरतो काय, आणि कुठं कुठं मेजरली वापरत आहे, आणि बेसिक इंट्रोडक्शन दिलं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक एक पूर्ण त्याचं कॉन्सेप्ट शिकत जाव की आपल्याला पूर्ण एसक्यूएल समजत जाईल. थँक्स पाहिल्यासाठी. ठीक आहे, आपल्याला हे व्हिडिओ काय तर लाईक झाला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर प्लीज शेअर करा, लाईक करा. आपले तुमचे काय कमेंट्स आहे कमेंट करा, मी रिप्लाय देतो त्याला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.